ऐका ना, मला एका ठिकाणी मदत लागेल तुमची. त्याने आपल्याकडे ट्रेनिंगसाठी आलेल्या नवीन संस्थेच्या ग्रुपचे फॉर्म वाचत होते. त्यातले बऱ्याच जणांचे विचार असे विस्कळीत वाटत. हा मुद्दा ना माझ्या पण लक्षात आला अरे, पण सुरुवातीला होतो ना थोडं तसं. बरोबर आहे. आपल्याला एक काम करता येईल का? काय करूया? आपल्या वर्कशॉपच्या दुपारच्या सत्रामध्ये त्यांना या कामाकडे एक कमिटमेंट म्हणून कसं पाहता येईल या दृष्टीने काही घेता येईल का आपल्याला? हॅलो, एक मिनटं, कॉल आला आहे, मी करतो तुम्हाला. हॅलो मैत्र हेल्पलाईन. हॅलो मैत्र हेल्पलाईन. मैत्र हेल्पलाईन? हो मैत्र हेल्पलाईन, बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? मला काही बोलायचं होतं. हो बोला ना. म्हणजे बोलायचं आहे. हो, ॲक्च्युली फक्त शेअर करायचं आहे. तुम्हाला जे वाटतंय ते अगदी मोकळेपणाने तुम्ही इथे शेअर करू शकताय, बोला. मी विचारपूर्वक स्वतःचं आयुष्य संपवण्याचा डिसिजन घेतलाय, एवढंच फक्त शेअर करायचं आहे. तुम्ही या परिस्थितीमध्ये मदत घेण्यासाठी अगदी योग्य. मला कोणाचीही कोणतीही मदत नको. नाही मला असं. हॅलो 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 मैत्र हेल्पलाईन. हॅलो, ते आय पी एस संस्थेचा नंबर आहे का? हा आय पी एसच्या मैत्र हेल्पलाईनचा नंबर आहे, बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? अहो ते माझा भाऊ आहे ना, ते रोज दारू पितय आणि रोज धिंगाणा घालतंय, त्याला जरा असं लाईनी आणायचा होता. बरं, मग त्या संदर्भात काय माहिती हवी आहे तुम्हाला? ते नाही का तुमच्या इथं ते दारू सोडवणारे डॉक्टर, त्यांना भेटायचं होतं. अच्छा, पण काय डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला आय पी एसच्या काउंटरवरती फोन करावा लागेल? अहो पण हा तिथलाच नंबर आहे ना. नाही नाही, हा आय पी एसच्या मैत्र हेल्पलाईनचा नंबर आहे. अहो पण तुम्ही बघा ना, तिथलाच नंबर आहे. तर मग काय, तुम्ही बघा ना, तुमची ओळख बिळख असेल तर. अहो नाही, ओळखीचा प्रश्न नाही आहे यामध्ये. मी इथून तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ शकणार नाही. मी तुम्हाला काउंटरवरचे नंबर देतो, ते तुम्ही लिहून द्या. झिरो हॅलो मैत्र हेल्पलाईन. तुम्ही कोण समजता हो स्वतःला? हॅलो कोण बोलताय? तुम्ही मैत्र हेल्पलाईनला फोन केला? तुमची हेल्पलाईन आहे म्हणजे सगळ्यांच्या मदतीचा ठेकाच मिळालाय का तुम्हाला? नाही एक मिनिट, मी आलेला प्रत्येक कॉल हा फक्त मदत मागण्यासाठीच येतो असं अज्युमच करता वाटतं तुम्ही. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी फोन केला होता का? हो केला होता, आणि तो फोन मी फक्त आणि फक्त शेअर करण्यासाठी केला होता. आय थॉट तुम्ही समजून घ्याल, बट आय वॉज रॉंग. यू आर जस्ट वन ऑफ देम. सगळ्या आत्महत्या या कशा चुकीच्या आणि इमोशनल केओस मधून केलेला एक ऍक्ट अँड ऑल, बट लेट मी टेल यू वन थिंग, तो एक विचारपूर्वक घेतलेला डिसिजन सुद्धा असू शकतो. आय एम सॉरी, माझ्या एखाद्या शब्दाचा तुम्हाला त्रास झाला असेल त्याकरता आय एम रिअली सॉरी. पण तुम्हाला आता नेमका काय त्रास होतोय तुम्ही सांगू शकाल का? नो, डोंट इवन डेअर टू डू दॅट. वॉट? तुम्ही माझं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करताय ना? नो नो, मी तुम्ही माझा डिसिजन कधीच चेंज करू शकणार नाही आज. हे बघा, मुळात मी काउन्सिलर नाहीये, मी एक प्रशिक्षित संवादक आहे, आणि मी तुमचा डिसिजन बदलण्याचा प्रयत्न करतोय हा विचार जर तुम्ही बाजूला ठेवून बोलायचा प्रयत्न केलात तर जमेल तुम्हाला? तुम्हाला जमेल? हो, म्हणजे प्रयत्न नक्की करेन. व्हाय सो?
मिळालेलं आयुष्य कोणी संपवण्याचा विचार करत असेल तर एक माणूस म्हणून या गोष्टीचा त्रास होणं स्वाभाविक आहे, नाही का? अर्थात अशा वेळी माणसं कोणतीही मदत घेण्याच्या स्थितीत नसतात आणि म्हणूनच ते या निर्णयापर्यंत पोहोचतात. किती वर्ष हे काम करताय? 8 वर्ष. दॅट एक्सप्लेन्स एव्हरीथिंग. तुमची भाषा खूप आर्टिफिशियल अँड क्राफ्टेड झाली. हो, आप फीडबॅक फारच नवीन आहे माझ्यासाठी. झोमला वाटतं? नाही नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट इंटरेस्टिंग वाटलं. तुमचा सायकोलॉजीचा अभ्यास आहे का? हेल्पलाईनला फोन करणाऱ्यांना तो अभ्यास करणं अलाउड नाही आहे का? नाही, असं काही नाही आहे. जस्ट म्हणजे कुठून काही शिकलात की या विषयावर? गुगलवर तुमच्या अकलेपेक्षा जास्त आणि ऑथेंटिक माहिती अवेलेबल आहे. हो अच्छा. काय काय वाचलंय किंवा काय वाचायला आवडतं? खूप पॉझिटिव्ह वाचलं होतं या हेल्पलाईन बद्दल. पण तुमच्यासारखे होपलेस कम्युनिकेटर्स असतील तर इट सीम्स डिफिकल्ट टू गेट ऑल. फक ऑफ. हॅलो हॅलो, हॅलो मैत्र हेल्पलाईन. हॅलो, ती मॅडम नाही आली का आज? हॅलो, कोण बोलत आहेत? म्हणजे तुम्ही मैत्र हेल्पलाईनला फोन केलाय, कोण हवंय तुम्हाला? मैत्र लाईनचीच. ती मॅडम नाही आली का आज? नाही, मॅडम नाही येत आज. पण तुम्ही माझ्याशी बोलू शकताय, बोला, काय मदत करू शकतो तुमची? तुझा काय उपयोग, तू काय मदत करणार माझी? ती मॅडम बोलायला लागली ना की तिच्या आवाजानेच मदत उभी राहायला सुरुवात होते. दिल खुश होऊन जातो एकदम. हे बघा, ही भावनिक प्रथमोपचारासाठी. तुझी मजा असेल यार, रोज भेटत असेल ना त्या मॅडम ना, तिला हेल्प करताना तुझी पण लाईन उभी राहत असेल ना. हे बघा, इथे आपल्याच भावना कोणी समजून घेत नाही. सॉरी हा, नाही बरोबर आहे तुमचं. आता या क्षणी अडचणीत असलेलं कोणी आत्महत्येच्या विचारामध्ये इथे फोन ट्राय करत असेल, पण त्यांच्या भावनांपेक्षा तुमच्या भावना समजून घेणे जास्त महत्त्वाचं. अरे लवड्या, याला सांग.
हॅलो मैत्र हेल्पलाईन, हॅलो मैत्र हेल्पलाईन. मी मगाशी फोन केला होता. हो हो बोला ना, बोला. सॉरी. इट्स ओके. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही स्टॉप इट यार, आय हेट दिस टिपिकल काउन्सिलिंग लँग्वेज. आय एम सॉरी, मला कळलं नाही. व्हॉट डू यू थिंक? मला माझ्या डिसिजनचा पश्चाताप झालाय आणि मी तो बदललाय म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणते. नाही ओके, देन तुम्हाला सॉरी का म्हणावं असं वाटलं हे जाणून घ्यायला आवडेल मला. कारण मी माझा डिसिजन जवळच्या कुणालाच सांगितला नव्हता, पण तो तुमच्यासारख्या एका अननोन माणसाला सांगितला आणि आता मूर्खासारखं त्याचं गिल्ट घेऊन बसले. मरताना ते गिल्ट मला नको होतं म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणते. इज दॅट क्लिअर? येस येस येस, ॲब्सोल्युटली क्लिअर. पण मला तुमची एक गोष्ट खरंच आवडली. एका अनोळखी माणसाच्या मनाचा तुम्ही विचार केलात आणि त्याला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही पुन्हा फोन केलात, ही खरंच. तुम्ही खूपच ॲव्हरेज कम्युनिकेटर आहात हो, खूपच ॲव्हरेज. असू शकेल, प्रत्येकाला त्याच्या काही ना काही मर्यादा ह्या असतातच, नाही का? पण आता तुम्ही मला इथे फोन केलाच आहे तर मला एकदा समजून घेण्याचा, ऐकून घेण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहू दे ना. पण नाही, यातनं काही निष्पन्न होईल न होईल मला माहीत नाही, पण ते व्हायलाच हवंय. हा जो तुमचा हट्ट होतोय ना, तो खरा अडचणीचा मुद्दा ठरतोय. सो तो मुद्दा बाजूला ठेवून आपण एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहूया. पण कशासाठी? हो, आयुष्य संपवण्याचा निर्णय एका अनोळखी माणसाला तुम्ही सांगितला, तुम्हाला त्याचं गिल्ट आलं आणि मरताना ते नको म्हणून तुम्ही पुन्हा फोन करून त्याला सॉरी म्हटलं. मग एक संवादक म्हणून मला आलेल्या कॉलला मी पुरेसा न्यायच देऊ शकलो नाही, तसा प्रयत्नही करू शकलो नाही. हे गिल्ट घेऊन मी आयुष्यभर जगावं हे कितपत पटतंय तुम्हाला? हॅलो. मी का करू हा विचार? मी तुमच्यासारखी कुठल्या हेल्पलाईनवर कम्युनिकेटर म्हणून जॉब करत नाही, आणि तसेही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाहीये. नाही, दॅट्स फाईन, दॅट्स फाईन. तुमचा एक निर्णय आहे आणि तुम्ही त्यावर ठाम आहात. जर हा संवाद फसला तर तुम्ही बेशक तुमचा निर्णय अंमलात आणा, चालेल? ओ गॉड. तुम्ही ठीक आहात का? तुम्ही थोडं पाणी पिता का? तुम्हाला शांत वाटेल त्याने. बोला तुम्ही, एकदाचा बोलून संपून टाकू हा विषय, बोला. थँक्यू. मला सांगा तुमचं वय किती? 21. तुमची हेल्पलाईन कम्युनिकेटर आणि कॉलरचंही नाव डिस्क्लोज करत नाही, सो ते सांगण्याचा प्रश्नच येत. फोनला कॉलर आय डी नसतो, सो नंबर समजून घेण्याचा किंवा कॉलबॅक करण्याचाही प्रश्न नाही. आय एम फ्रॉम मुंबई. फॉर नो रिझन मुंबईचा कंटाळा आलेला म्हणून विचारपूर्वक डिसिजन घेऊन शिक्षणासाठी नागपूरला आले. मॉम अँड डॅड दोघंही अगदी स्वतंत्र विचारांचे, वेल एज्युकेटेड आहेत, वेल सेटल्ड आहेत, दिसायला मी सुंदर आहे, सो ॲक्च्युअल आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये सुद्धा मला खूप फॉलोअर्स आहेत, दॅट्स इट. एवढी हिस्ट्री पुरेशी आहे तुम्हाला? हां. आणि हो, एक राहिलंच, अभ्यासातही मी व्यवस्थित हुशार आहे. वाव. नाही, तुम्ही अभ्यासू आहात हे खरंच वेगळं सांगायची गरज नव्हती हो. काय, तुमच्या या टू द पॉइंट माहितीमुळे आपल्याला मुद्द्याकडे यायला मदत होईल. आर यू देअर? हॅलो. ऐकते. ओके, मला सांगा तुमचं तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबतचं नातं कसं आहे? मॉम अँड डॅड एज्युकेटेड असल्याने सगळ्याच बाबतीत खूप फ्रीडम मिळत आलंय मला. आय एम द ओनली चाइल्ड, त्यामुळे ते जरा जास्तच मिळालंय. कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही आहे. इतरांच्या पर्स्पेक्टिवने पाहिलं तर सगळं अगदी अगदी परफेक्ट आहे, अगदी आयडियल आहे. आयडियल बुलशिट. आणि फ्रेंड्स? खूप आहेत, खूप आहेत, पण अगदी जवळचं असं कोणीच नाही. बऱ्याच जणांना मी त्यांच्या खूप क्लोज वाटते. अनेक मुलांनी प्रपोजही केलं, पण रिलेशनशिपमध्ये अडकावं असं नाही वाटलं. रिलेशनशिपमध्ये अडकावं असं? नात्यांची कोणाला गरज उरली आहे? कोणाला कुठलं नातं समजून घ्यायचं नाही आहे, ॲक्सेप्ट करायचं नाही आहे.
प्रत्येक जण आपापल्या झोन मध्ये लॉक्ड इंटॅक्ट, कोणाला काही ऐकू येत नाही, कोणाला काही ऐकून पण घ्यायचं नाही. एनिवे, इनफ ऑफ दिस नॉनसेन्स. मी कुठल्या रिलेशनशिप निभावू शकेन यावर आता माझा विश्वास राहिलेला नाही. एनी स्पेसिफिक रीझन? कम ऑन, ब्रेकअप? नॉट एट ऑल. खूप पर्पजफुली यापासून मी स्वतःला लांब ठेवलंय आणि प्रॅक्टिकली इतर कुणाला माझ्यात अडकूही दिलं नाहीये. तुम्ही या सगळ्याचा खूप जास्त विचार करताय आणि तुम्ही तुमच्या वयाच्या मानाने खूप विचार करता, मेच्युअर्ड विचार करता, ब्ला 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 ब्ला. हे असलं काही सांगण्याचा प्लॅन असेल ना तुमचा तर प्लीज. खूप वाचलंय मी या सगळ्या विषयांवर. आय नो एव्हरीथिंग. दॅट्स गुड, दॅट्स गुड. म्हणजे ही इन्साईट असणं खरंच चांगलंय. या सेल्फ काउन्सिलिंगचा कितपत फायदा झालाय? फ्रेंड्स ना भरपूर फायदा झाला. तुम्ही फ्रेंड्स मध्ये पॉप्युलर का असाल याचा अंदाज येतोय मला आता. हॅलो हॅलो, हा कसला आवाज झाला? हॅलो, काय आवाज? खिडकी उघडली त्याचा आवाज होता आय गेस. ओके, हे प्रार्थनेचा आवाज येतोय मागून. कॅम्पस मधल्या स्पीकरवर रोज रात्री ती वाजवण्याचं रुटीन आहे. ओके, कॅन आय आस्क यू वन थिंग? हो जरूर. तुम्हाला मी खूप डिफिकल्ट फोन कॉल वाटत असेल ना, खूप ॲरोगंट, खूप स्टबन, खूप. नो नो, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. तुम्ही तुमच्या कम्युनिकेटरच्या शेलमधून कधीच बाहेर पडू शकत नाही, राईट? नाही, तसं खरंच काही नाही आहे. वेल, टू बी फ्रँक, तुम्ही मला कॉल केलाय असं वाटायची यु नो संधीच मिळाली नाही आहे मला. हां, म्हणजे मला तर असं वाटतंय, आय मीन प्लीज डोंट माइंड दिस, पण मला असं वाटतंय मी जॉबचा इंटरव्ह्यू देण्यासाठी कुठेतरी आलो आहे आणि एक असं स्ट्रिक्ट बॉस माझा इंटरव्ह्यू घेते. खडूस बॉस. सॉरी, मी अशीच आहे. रिअली? म्हणजे आधीपासून? यू गेस्ट इट राईट. हल्ली अशी झाले. वन मोर गेस. एकीकडे आयुष्य सुरळीत सुरू असतानाही ते कृत्रिम वाटतंय. आपण कुणाशी नाती बनवू किंवा टिकवू शकत नाही आहोत असं वाटून तुम्हाला या गोष्टीचा जास्त त्रास होतोय. आणि दिवसेंदिवस तो वाढत चाललाय आणि तो हँडल करायला आता नाही जमत आहे मला. विचार करून करून ब्लास्ट होईल डोकं, फुटायची बाळी आली. तुम्ही शांत व्हा, मी तुमचा त्रास समजू शकतो. नाही, खरंच समजू शकतो. कधी कधी असं वाटू शकतं आयुष्य मोनोटोनस आणि निराश वाटायला लागतं. आपण आपल्या परीने ते आपल्या जवळच्या माणसांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण कधी ते समजून घेण्यात कमी पडतात म्हणा किंवा कधी आपण ते असं योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. मी लाईफ कडून खूप जास्त एक्सपेक्ट करते का? वेल, हे आपलं आपल्यालाच तपासून पाहायला हवं. वास्तव निखळपणे स्वीकारता आलं तर तपासून पाहणं सोपं होईल. व्हॉट एम आय सपोज टू डू? मला वास्तव स्वीकारता येत नाही असं खरंच वाटतंय तुम्हाला? हा, मॉम डॅडना त्रास नको म्हणून शिकण्याचं निमित्त करून इथे आले. होणारा त्रास त्यांना सांगितला असता ना तर त्यांनी खूप प्रॅक्टिकल सल्ला दिला असता. सायकॅट्रिस्टकडे जा, मुंबईतल्या सगळ्यात उत्तम डॉक्टरची अपॉइंटमेंट पण घेऊन दिली असती.
पण आपल्याला होणारा त्रास हा हा डिप्रेशनचा एक पार्ट आहे हे गुगलवर सर्च केलं तर कुणालाही कळू शकतं. गुगलवर तुम्हाला एका क्लिकवर टॉप रेटेड डॉक्टर्स आणि टॉप इन्स्टिट्यूटचे नंबर सुद्धा मिळतात. त्यासाठी मॉम डॅड कशाला हवेत. यु नो व्हॉट, नेटवर बरं रेटिंग असलेल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये मी ऑनलाईन काउन्सिलिंग पण ट्राय केलं. त्या डम काउन्सिलर, मी प्रत्यक्ष भेटून काउन्सिलिंग घ्यावं यासाठी मार्केटिंग करायला लागली. नाही, मी गेले पण असते, मी तिकडे गेले असते, बट आय कॅन क्लिअरली इमॅजिन. नो, आय नो दॅट. मी तिथे गेले की हे लोक काय करणार हे त्यांच्या डॉक्टर्सना सांगून मेडिसिन सुरू करणार, मग मी त्या गोळ्या घ्यायला लागणार, मग त्याने मला बरं वाटणार, मग मी गोळ्या घेत राहणार, मग त्या गोळ्यांवर हे लोक मला डिपेंडंट करून टाकणार. आहे ना, आय हेट डिपेंडन्सी, आय हेट डिपेंडन्सी. दिस डिपेंडन्सी किल्स यू मोर दॅन द डिप्रेशन. आय फील व्हेरी सॅड अबाउट इट. म्हणजे तुम्हाला असा एक अनुभव आलाय, पण म्हणून आपण सगळेच तसे सेम तराजूमध्ये तोलू नाही शकणार ना. माझ्या एका एक्सपिरियन्सवरनं हे ब्लेम करायला मी मूर्ख नाहीये. आय एम सेन्सिबल इन. सगळं चांगलं आणि गुढीगुढी आहे असं तुम्हीही क्लेम करू शकत नाही. माझ्या एका मैत्रिणीचं आयुष्य असंच बर्बाद केलं एका डॉक्टरने. साधे एक्झाम टेन्शन होतो, गोळ्या देऊन त्यांनी तिला इतकं डिपेंडंट करून टाकलं की तिचा होता नव्हता सगळा कॉन्फिडन्स फार धुळीला मिळवून टाकला. मी अनेकांना हेल्प केली, तिला नाही वाचवू शकते. आय एम व्हेरी मच अवेअर अबाउट एव्हरीथिंग. आय नो मला होणारा त्रास, माझे बदलणारे मूड्स, या सगळ्याची मला नीट कल्पना आहे. ट्रस्ट मी, आता इतरांनाही त्रास होत असणार, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःला कायम डिटॅच ठेवत आले. पण आता नाही सहन होत. म्हणूनच मी फायनली स्वतःचं आयुष्य संपवण्याचा डिसिजन घेतलाय. अँड इट्स राईट, आय थिंक इट्स ऍब्सोल्युटली. हॅलो, 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 थँक गॉड तुम्ही उत्तर दिलं. हॅलो, तुम्ही ठीक आहात ना? काय झालं, आय मीन आवाज. हॅलो, आय डोंट नो. असं एकदम डोळ्यासमोर असं ब्लॅकआउट आलं आणि आय थिंक मला चक्कर आली. ओके, शिट, आय एम सॉरी. मी तुम्हाला नंतर कॉल केला तर चालेल का? अफकोर्स, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बट आय होप सगळं ठीक आहे. काय झालं म्हणजे? नथिंग, हॉस्टेलची मेस बंद होते आणि आता 10 मिनिटं राहिली आहेत, त्याचाच अलार्म वाजला आत्ता. मी खाली गेले नाही तर जेवण नाही मिळणार आणि खूप भूक लागली आहे. गेले 4 दिवस मी स्वतःला असं खोलीत कोंडून घेतलेलं ना, काही खाल्लंही नाही आहे. सॉरी बट आय हॅव टू गो.